इकडे हे सरकार हिंदुत्ववादी म्हणतंय, देशाचं सरकार हिंदुत्ववादी म्हणतंय, महाराष्ट्राचं सरकार, मग मराठा हिंदू नाही आहेत का? स्वार्थी लोक म्हणत असतील स्वतः जातीचा, मला काही जातीचा वापर करण्याची गरज नाही, कारण मी शिवसैनिक, शिवसेना जातपात मानत नाही, म्हणून नुसतं मराठा म्हणल्याने मराठा होत नाही, त्याच्या मनगटात रग पण पाहिजे, त्याच्यात दम पण पाहिजे, म्हणून काही लोक नुसते स्वतःला मराठा म्हणत असतील पण त्यांच्या मनगटात गद्दारी जर घुसली असेल तर ते मराठी नाही. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी या गावात 1 तारखेला जो अमानुष लाठीमार झाला, लाठीचार झाला मराठा समाजातील गावकऱ्यावर, माता भगिनीवर, लहान मुलांवर, वृद्धांवर लाठीमार झाला, हा लाठीचारचा आदेश नेमका कोणी दिला? मुख्यमंत्र्यांनी दिला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिला, कोणीही हे स्वीकारत नाही. मग प्रशासनाने स्वतः हा निर्णय घेतला का एवढा मोठा? आणि ज्यांनी अशा पद्धतीनं आदेश दिला त्याच्यावर कारवाई करावी ही पहिली मागणी. आज शिवसेनेचं शिष्टमंडळ माननीय आदित्यजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे भेटलो आणि हे अशा पद्धतीने लाठी चार्ज होत असताना जी मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हा एक मराठा समाजातील एक लढाऊ तरुण बसलेला आहे, या भूमीकडे दुर्लक्ष करून ज्या पद्धतीनं पोलिसांनी जवळपास 350-350 लोकांना जखमी केलं, घरात घुसून महिलांना मारलं, लहान मुलांना मारलं, आपण सगळ्यात आधी यांच्यावर कारवाई करावी, जर SP याच्यात जबाबदार असेल तर त्याला बडतर्फ करावं, अशा प्रकारची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटून केलेली आहे. असं असताना मंत्री काही दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, आंदोलकावर खोटी आश्वासनं देण्याचा प्रयत्न करतात. जी समितीची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली, जी मेमध्ये स्थापन झालेली आहे, तिची साधी बैठक 4-6 महिन्यात झालेली नाही आणि म्हणून ती ताबडतोब व्हावी अशा प्रकारची मागणी त्यांची होती आणि ही मागणीला मला असं वाटतं महाराष्ट्रातील सर्व जनतेचा सपोर्ट आहे. असं असताना एकीकडं राज्याचे गृहमंत्री माफी मागतात, गोवारी हत्याकांडाचा दाखला देतात, तर गोवारी हत्याकांड ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस तत्कालीन राज्याचे आदिवासी मंत्री मधुकर पिचड होते, त्यांनी राजीनामा दिला होता आणि म्हणून आम्ही आज मागणी करतोय की या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या लाठीचार्जची फक्त माफी मागून चालणार नाही तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, सुस्पष्ट मागणी शिवसेनेनं आता केलेली आहे. असं होत असताना मुख्यमंत्री या राज्याचे वेगवेगळ्या घोषणा करतात, सारथीसाठी 2200 कोटी रुपये दिले, मी सगळी माहिती घेतली, 34 कोटी रुपये फक्त सारथीसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आत्तापर्यंत दिलेले आहे आणि म्हणून मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. जे लोक राणा भीमदेवी थाटात सांगत होते की आमचं सरकार येऊ द्या, 4 दिवसात रिझर्वेशन देऊ, 15 दिवसात रिझर्वेशन देऊ, परंतु आज गावोगाव मराठा समाजातील तरुण पेटलेले यांना सगळ्या समाजातून सपोर्ट मिळतोय आणि म्हणून हे आंदोलन थांबवायचं असेल तर आत्ताच्या घडीला काल परवा काही सरकारमधल्या लोकांनी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं आज जर त्या पद्धतीनं उल्लेख उद्धवजी ठाकरे साहेबांचा होत असेल तर आजच्या सरकारला आम्ही आव्हान करतो की आपण वट हुकूम काढा आणि मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय घ्या. पार्लमेंटचं अधिवेशन स्पेशल सेशन सुरू होतंय, दिल्लीमध्ये ज्यावेळेस प्रशासकीय नियुक्त्याचा अधिकाराचा प्रश्न आला तर 2 महिन्यात सरकारने कायदा केला आणि मग असा कायदा जर दिल्लीच्या प्रशासकीय कारकीर्द कामासाठी होत असेल तर मराठा आरक्षणासाठी सुद्धा विशेष अधिवेशनामध्ये एक कायदा पास केला पाहिजे अशा प्रकारची मागणी शिवसेना या सगळ्या माध्यमातून राज्यपालापर्यंत ठेवते आणि देशासमोर ठेवणार आहे, कारण आमच्याबरोबर सगळे आमचे खासदारसुद्धा होते आणि म्हणून हे मराठा आंदोलन आता महाराष्ट्रात पेटलेलं आहे. निश्चित हे शांतता मार्गाने व्हावं, कोणत्याही मराठा तरुणांना याच्यात इजा होऊ नये, जनतेला कोणत्याच होऊ नये आणि म्हणून या आंदोलन भरकटण्याचा प्रयत्न सुद्धा काही सरकारमधील मंत्री करतायत, वेगवेगळ्या पद्धतीनं आमिष प्रलोभनं दाखवतात, परंतु आता मराठा समाज याच्यात काही ऐकणार नाही आणि या सगळ्या स्थितीमध्ये शिवसेनेनं या सगळ्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे आणि हा पाठिंबा देत असताना सरकारचे मंत्री जे आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी, सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. एकीकडे हे सरकार हिंदुत्ववादी म्हणतंय, देशाचं सरकार हिंदुत्ववादी म्हणतंय, महाराष्ट्राचं सरकार, मग मराठा हिंदू नाही आहेत का? या हिंदूवर लाठी चालवणं चालतं का? हे कोणतं हिंदुत्व बसतं हा सुद्धा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलेला आहे. तुमच्यावर असा आरोप काही लोकांनी केलेला आहे की ज्या शिवसेना उभाठा पक्षानं मराठा अनेक मराठा आमदारांना संपवलं, नेत्यांना संपवलं, तेच आज मराठींची भूमिका घेऊन इथे येत आहे. मी एक मराठा माणूस आहे, शिवसेनेत जातपात मानत नाही, पण मी सुद्धा एक मराठा आहे, त्यामुळे शिवसेनेनं जर असं केलं असं तर एक सर्वसामान्य ग्रामीण भागातील व्यक्तीला इथं बसवलं नसतं.
त्यामुळे जे कोणी स्वार्थी लोक म्हणत असतील स्वतः जातीचा मला काय जातीचा वापर करण्याची गरज नाही, कारण मी शिवसैनिक आहे, शिवसेना जातपात मानत नाही, शिवसेना प्रमुखाचा विचार। परंतु जर तुम्ही जर तसं काढत असाल तर मी एक मूर्तिमंत उदाहरण त्याच्यात आहे, आणि बाकीचे लोक जातीपातीचा वापर करत असाल तर ते स्वार्थासाठी करत असतील। आणि म्हणून नुसतं मराठा म्हणल्याने मराठा होत नाही, त्याच्या मनगटात रग पण पाहिजे, त्याच्यात दम पण पाहिजे। आणि म्हणून काही लोक नुसते स्वतःला मराठा म्हणत असतील पण त्यांच्या मनगटात गद्दारी जर घुसली असेल तर ते मराठी नाही। संदर्भात अहवाल मागवलेला आहे सचिवांना, तर असं होऊ शकतं का म्हणजे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाण? जरा सगळ्यांनी हा प्रश्न समजून घेतला पाहिजे, कुणबी मराठ्यांनाच कुणबी म्हटलं जातो, मग कोकणात असेल, विदर्भात असेल, उत्तर महाराष्ट्रात असेल आणि मराठवाड्यात सुद्धा असेल। पण मराठवाडा जसं आपला भारत 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झाला, मराठवाडा हा 48 स्वतंत्र झालेला, आणि सगळ्या प्रोसेस प्रशासकीय होत असताना जो इंग्रजांनी नियम लावलेले होते तेच नियम जनरली सरकारने ॲक्सेप्ट केले। मराठवाड्यावर त्यावेळेस रजाकाराचे नियम होते, हैदराबाद सरकारच्या संस्थांचे नियम होते, जसं जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद असे 3 संस्थान होते, आणि म्हणून मराठवाड्यातले मराठा समाजाचे लोक या कुणबी प्रमाणपत्रापासून दूर राहिले। आणि म्हणून या मराठ्यांना जे खरोखर जुने शेती करत असेल, शेतीवर अवलंबून असतील, कुणबटच म्हणतात मराठ्यांना, कुणबट म्हणून शिव्या देतात ग्रामीण भागात आज। आणि म्हणून या मराठा समाजातील तरुणांना किंवा लोकांना म्हणा प्रमाणपत्र द्या ही मागणी आहे, आणि त्याच्याशी लगेच इमिजिएट द्या असं कोण म्हणतं, त्याची अभ्यास करावा, त्याची समिती बनवावी। खरोखर 100 वर्ष जुनं, 200 वर्ष जुनं, 300 वर्ष जुने कोणी शेतकरी कुणबी असतील त्यांना दिलं पाहिजे ही मागणी। दानवे साहेब, राज्यपालांनी तुमचं म्हणणं फक्त ऐकून घेतलं की त्यावर काही भूमिका तरी मांडली? राज्यपाल हे या राज्याचे प्रमुख आहेत, ते काही इमिजिएट कोणती भूमिका व्यक्त करावी असंही अपेक्षित नसतं, शेवटी त्यांना सगळ्यांचा विचार करून काम करावं लागतं, आणि म्हणून त्यांनी भूमिका घ्यावी असा आग्रह आम्ही धरलो। देवेंद्र फडणवीस।